महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे विकसित भारतासाठी मत असं सांगून विकसित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पाठबळ देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारसभेला चंद्रपूर इथून आज प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्याची निवडणूक नाहीये, ही देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल, देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे. या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय, राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात, ज्या ज्या पावपुढे संतन के तहाता बनता ढार, जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस तुटली फुटली, लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. अब की बार 400 पार करोड मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो. महाराष्ट्रात महायुती भक्कम स्थितीत आहे असंही फडणवीस म्हणाले. वनमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यांचा त्यांनी आढावा घेतला. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला आहे असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण आणि सर्वंकष विकास करणं हा संकल्प असल्याचं सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विकसित भारताचा संकल्प हाती घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचं नेतृत्व पुन्हा द्यायचं आहे असं आवाहन यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी हे कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आले आहेत, त्यामुळे देशाचा विकास त्यांच्याकडून होईल ही अपेक्षा चुकीची असल्याचं ते म्हणाले.